सोलापुरात ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. बार्शीच्या शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत भाजपच्या वाटेवर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राऊत आपल्या समर्थक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र राऊत यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यात सेनेला मोठं खिंडार पडलंय. शिवसेनेचे मंत्री नाकर्ते आहेत, त्यांच्याकडून सातत्यानं अपमानास्पद वागणूक मिळते आणि त्यामुळे पक्षात घुसमट होत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. तर दुसरीकडे राऊत स्वार्थापोटी भाजपमध्ये चालल्याची टीका सेनेनं केली आहे. राऊत यांच्यावर आम ऍक्ट अंतर्गत गुन्हेही दाखल आहेत. अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना भाजप प्रवेश का देतो असा सवालही शिवसेनेनं केला आहे. बार्शी तालुक्यामध्ये माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत. देगावचं नुकतंच आत्ता फायरिंगची केस ह्याची अटेम्प्ट मर्डरची हे 307 बोर्डावरती आहे, फायनल हिअरिंगला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या भावावरती अनेक गुन्हे दाखल आहेत आणि अशा गुन्हेगाराला हा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणवतो. हा पक्ष गुन्हेगाराला आश्रय देतो, गुन्हेगाराला अभय देतो आणि आपल्या पक्षामध्ये दाखल करून घेतो. ही फार मोठी ह्या देशाची शोकांतिका आहे.